सरिताज किचन मध्ये आज आपण अगदी पारंपारिक पद्धतीने खमंग एकसंध ताकाची कढी किंवा दह्याची कढी कशी करायची ते बघणार आहोत. तर मला बऱ्याच जण सांगत असतात की ताई आम्ही कढी करतो त्यावेळी ती फुटते किंवा एकीकडे दही एकीकडे पाणी असं होतं. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, कढी छान एकसंध कशी करायची हे आम्हाला सांगा. तर आज इथं मी तुम्हाला अशा काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात की ज्यामुळं तयार होणारी कढी छान एकसंध होईल, मस्त खमंग होईल आणि अजिबात फुटणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दह्याचं ताक करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण तयार करायचं आहे. खमंग ताकाची कढी करण्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात पाऊण वाटी थोडंसं आंबट दही, दोन मोठे चमचे बेसन आणि एक मोठा चमचा साखर. आता पाणी घालण्याआधीच आपल्याला याला रवीने चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि दही आणि बेसनामध्ये ज्या काही गुठळ्या असतील तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या. दही आणि बेसन चांगले घोटून घेतलं. आता यामध्ये घालू पाव चमचा हळद. हळद घालून पुन्हा रवीने याला एक मिनिटभरासाठी चांगलं घोटून घेऊ. असं केल्यामुळं हळदीचा रंग कढीला अगदी छान येतो आणि त्याचसोबत सगळे जिन्नस चांगले एकजीव होतात. तर हे बघा, हळद घालून याला आपण चांगलं घोटून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघितलं, आधी आपण दही आणि बेसन एकत्र केलं, पाणी घालण्याआधी ते चांगलं घोटून घेतलं. तर यामुळं काय होतं, दही आणि बेसनातल्या गुठळ्या चांगल्या मोडल्या जातात, ते छान एकसंध होतं आणि त्यामुळं कढीसुद्धा एकसंध होते. आणि हे दोन्ही चांगले एकजीव झाल्यानंतर मगच आपल्याला पाणी घालायचं आहे. जर आपण आधीच पाणी घातलं तर त्याच्यातल्या गुठळ्या नीट मोडल्या जाणार नाही आणि कढीला दाटसरपणा येणार नाही. आता आपण याची फोडणी करायला घेऊ. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर तुम्हाला कढी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. पाणी घालून याला मी पुन्हा चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आता याची फोडणी करू. फोडणीसाठी भांड्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालू पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की दोन चिमूट जिरं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. सोबतच पाव चमचा हिंग घालू आणि याला मंद गॅसवरच चांगलं परतून घेऊ. लसणाला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतायचं आहे, म्हणजे त्याचा खमंगपणा कढीमध्ये चांगला उतरतो. तर हे बघा, याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं ताकाचं मिश्रण घालायचं. सोबतच तुम्हाला वाटलं की अजून पाणी घालायचं आहे तर अजून वरून पाणी वाढवू शकता. आता गॅस मोठा करूया, याला चांगलं ढवळून घ्यायचं आणि मोठा गॅस करून उकळी आणायची. तर हे बघा, कढीला मस्त चांगली खळखळून उकळी आली आहे. तुम्ही आत्ताच बघू शकता कढीला रंग सुंदर आलेला आहे आणि कढी आत्ताच किती एकसंध दिसतीये. आता गॅस एकदम कमी करायचा आणि कढीवर झाकण न ठेवता मंद गॅसवरच याला 4-5 मिनिटं उकळून घ्यायचं. तर इथं आपण कढी मंद असेवर चांगली उकळायला ठेवली आणि तुम्ही बघितलं आपण कुठेच अजूनही मिठाचा वापर केलेला नाही आहे. तर मीठ जर आपण आधीच घातलं, ताक घातलं की लगेच मीठ घातलं तर ते दही किंवा ताक फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अजूनही आपण कुठेच मिठाचा वापर केला नाही. आणि असं म्हटलं जातं की कढी जितकी जास्त कडू तितकी ती चवीला चांगली लागते. आता आपण लगेच मीठ घातलं तर तिला आपण जास्त वेळ उकळत ठेवू शकत नाही, त्यामुळे मी अजून मिठाचा तरी वापर इथं केला नाही. कढी आधी आपण चांगली कढवून घेऊयात 5-6 मिनिटं, म्हणजे मग ती छान कढली जाईल आणि मग आपण मीठ घालू. तर 4-5 मिनिटं कढी मंद असेवर चांगली उकळली गेली आहे, छान एकसंध झालेली आहे, रंग सुंदर आला आहे, अजिबात कढी फुटलेली नाही, दही एकीकडे पाणी एकीकडे असं झालं नाही. आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. अंदाजे 1 टीस्पून मीठ घातलं. मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर शेवटी घालायची म्हणजे तिचा रंग काळवंडणार नाही. कोथिंबीर घालून याला मिक्स करूयात. मस्त खमंग कढी तयार झाली. तर मस्त खमंग ताटसर एकसंध कढी तयार झालेली आहे. इथं मी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही पण वापरून बघा. जी कढी तयार होते ना तिची चव मात्र अगदी अप्रतिम येते. अगदी तुम्ही 2-3 वाट्या कढी एकावेळी प्यायचं म्हटलं तरीसुद्धा पिऊ शकाल. तर करून बघा ही पाककृती आणि मला नक्की कळवा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा पाककृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.